आम छे मनोज दादा मराठा योद्धा जारंगे पाटील आंतरवाली सराटी ते पुन्हा उपोषणाला बसले त्याचं जर काही बरं वाईट काळबेंद्र झालं यायनं जर प्रयत्न केला तर ध्यान ठेवा मी तुम्हाला तिथं येऊन तोफा खाली घेईन असं इथल्या तोफा तुमच्यावर लावीन मी तुम्ही जरा हिसाबात राहा आणि त्याचं जरा हे करा त्यानं उपोषण केलं असे डोळ्याचे त्याचे पोराचे हाडकधी सुराले मला आराम करा हो बागड बिल्ला जांगड गुत्ता केला तुम्ही आमच्या आरक्षणाचा मला जर तुम्ही आता काही बरं वाईट झालं असं कळलं तुम्हाला मी घरातून काढून आणणार आहे मग घरातून मग मानशान कसं झालं नारायण कुठून आला मग म्हणू नका तुम्ही तुम्हाला सांगू राहिलो मी चेतावणी दादाला पटकन समर्थन द्या पटकन आरक्षणावर घ्या आणि पटकन त्याची सोडवणूक करा उपाशी मरून मरून त्याची जिंदगी वाया घालू राहिले का तुम्ही हराम करो बागड बिल्ल्या हो जांगड गुत्ता करू राहिले की त्याच्यावाला कवळप वर्ग आहे आताचं पुरं झुरणी लागलं आपल्या जातीसाठी माती खवरलं आपल्यासाठी मरायला तयार आहे पण आम्ही त्याला मरू देणार नाही तुम्हाला चेतावणी देतो सगळ्याला बागड बिल्ल्याला कोटी मराठा भोकरदन येथे उपोषण सुरू मी नारायण त्र्यंबक सोन्नी आता आमचे लोक फार गरीब झाले रस्ता तळाला गेले यशोधडीला लागले पोर पोरी मरू राहिले आत्महत्या करू राहिले एवढं उपोषण चालू झालं आमचं मराठवाड्यामधी या आमच्या बातम्यांनी काही मीडियावाल्यांना खबर नाही उचलली आमच्यावर कोणी ध्यान ठेवायला नाही फक्त आमचे पत्रकार मीडियावाले बंधू यायला मी विनंती करतो की तुम्ही आमच्यावर उपकार करा आणि तुम्ही दाखवा हे खुर्चीसाठी काही आमचा उपयोग करून घेऊ राहिले यायचं पुन्हा ध्यान खुर्चीवरच आहे यायचं यायला मतदानाचंच पडलं आणि मतदान करणार नाही यायला गावबंदी केली आता यायला आज सोडणार रूम नेणं झोडणार आहे लोक यायला आता इथून पुढं गावबंदीचे कायमस्वरूपी यायला मतदान नाही ना काहीच नाही जाऊ लोक आमचं आरक्षण कुणबी मराठा आरक्षण होत नाही 16% तर लोक यायला आरक्षणाची आमची लावत नाही मार्गी तर लोक यायचं काहीच कार्यक्रम नाही आता आमचा मराठा पेटला मराठा फार डोके फिरवले आहे ना आमचे लगे असे गरम डोके झाले आमचे आता काय करा काय नाही आम्हाला समजून राहिलं असं आमच्या डोक्यात लगे एकच याय ना भरवलं आता मनोज दादा जारंगे त्याला आम्ही समर्थन द्यायसाठी पुन्हा डबल इट उपोषणाला बसले आता रोज आमचं चाली आता असं उपोषण आता कधलं उपोषण करा याला उपोषण करून बी समजत नाही यायला काही कायद्यानं सांगलं समजत नाही हे येडेच भरेले पुरे भरती याला आता डायरेक्ट कोल्डे रूम ने आसुड तोफा हेच यायला इलाज आहे आता कारण यायला आडून यायला जोडून आरक्षण घेणं पाडणार आहे कारण हे तसे देत नाही यायचं ध्यान पुरा जीव पुरा इलेक्शन निवडणूक आणि मतदान यानं आता लोक आमच्या भाकरी चुलीवरच भाजल्या इलेक्शन पुरतेच कामं केले यायना घरं भरले या माय घाल्या ना मादर सोदा आहे ना बागड बिल्ले आहे ना यायना जांगड गुत्ता केला आमचा यायचा बी आता आम्ही जांगड गुत्ता करू यायचा जांगड गुत्ता अशी चरक गाठ मारू कवडी गाठ मारू कोणत्यासारखी यायशी अशी पॅक करून टाकू यायला मराठा आरक्षण नाही तर काहीच नाही आता एवढं बोलून थांबतो जय मराठवाडा जय मराठा एक मराठा कोटी मराठा।